नमस्कार, मी प्रकाश धुर्वे. आज शर्मा मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्रातून विविध पत्रकार ज्यांची वर्षभरात कामगिरी चांगल्या पद्धतीने आहे, ज्या सामान्य लोकांच्या चळवळीला निर्भीडपणे बातमी लावून ती पत्रकारी क्षेत्रात त्यांचा जो अनुभव त्याची निवड होऊन आज इथं विविध पत्रकार बांधवांना त्यांना आज पुरस्कार जाहीर करणार आहे. पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ. समाजातील कोणत्याही ठिकाणची इत्यंभूत माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हा त्याचा धर्म. आपले कर्तव्य करताना कितीही संकटांना सामोरे जावे लागले तरी न खचता आपले काम अचूकपणे करणारा हा पत्रकार. आणि या अशाच निर्भीडपणे पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान मुंबई नाका येथील दीपाली नगर शर्मा मंगल कार्यालय येथे महाराष्ट्रातील विविध दैनिकात न्यूज चॅनलमध्ये तसेच विविध माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांचा महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे सन्मान करण्यात आला. त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात दक्ष पोलीस टाईमचे संस्थापक तसेच दक्ष पोलीस न्यूजचे संचालक विजयजी टाटिया यांचा सन्मान करण्यात आला. तसेच दक्ष पोलीस न्यूजचे संचालक जितेंद्र गिरासे, अमित कबाडे यांचाही सत्कार या सोहळ्याप्रसंगी करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर यांनीही पत्रकारांना धंदा मांडू नका असं सांगितलं. आपण स्वातंत्र्याच्या लायक आहोत का याचा प्रथम विचार करा. मला जीवनाचे दिसलं ते मी तुमच्या पुढे मांडणार आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल शंका वाटल्या तर तुम्ही मला प्रश्न विचारा. मी वक्ता नाही, मी खूप शिकलेलो नाही. मराठी 7वी पास आणि 43 साली लागलं म्हणून मी एक मधून पलायन आणि ग्रँड रोड अशी परिस्थिती. पण चांगला सहवाद, साने गुरुजींचा सहवाद, गाडगेबाबांचा सहवाद. तसेच यावेळी दक्ष पोलीस न्यूजचे क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे तसेच दक्ष पोलीस न्यूजचे प्रतिनिधी संजय हिरे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.